पहिलाच फटका यावेळेस मात्र कव्हर्सला, हुलकावणी दिले चेंडून आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे चार धावांकरता. चौकाराने मात्र सुरुवात करण्यात आले. थोडासा अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी, थोडासा पुढे आला आणि त्यानंतर बॉल आपण पाहिला तर मागून निघून गेला. सुमित धोंगडे आणि त्याला लगातार तीन षटकारांसाठी एक पारितोषिक येत आहे 1000 रुपयांचं. कपिलजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असेल. चांगला चेंडू खोलवट सुमित धोंगडेच्या बॅट मधून. नितेशभाई पाटील पारगाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावर यावं. तर थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे सुमित धोंगडेला मिळालेली चांगली सुरुवात. दोन चौकार आतापर्यंत स्कोर कार्ड वर 9 धावा. हुक केला यावेळेस मात्र पाठवलाय तो सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पार. 6 षटकार. तुम्ही सेट केलं खरं तर सुमित धोंगडेला, ज्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करून दबाव टाकणं गरजेचं होतं या फलंदाजावर. आणि जेव्हा खेळपट्टीवर जास्त रुळला ना एकदा हा फलंदाज, तर लॉंग इनिंग्स नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 15 वर. 15 ऑन अ बोर्ड. पहिल्याच ओव्हर मध्ये महागडे षटक राज आतापर्यंत. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खरं तर ओढून काढलाय स्कोअर लाईनला. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच जीवन गावंड सर वाघिवलेवाडा आणि दुसऱ्या बाजूला स्कोअर लाईन अंपायर द्वारकानाथ चोरगे सर पेलवली. कट केलं यावेळेस मात्र रितेश. सुंदर नजाकत वाला फटका पाहायला मिळाला. इकडे पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो खराब झालाय. आणि 2 धावा बाल बचावलाय रितेश. खरं तर रितेश असा फलंदाज आहे सध्याच्या घडीला रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये तुफान फॉर्म मध्ये आहे. सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज रितेश आहे. इकडे संधी निलेशकडे चांगली होती रनआउटची, परंतु ती संधी मात्र गमावली असंच म्हणावं लागेल. कारण याच खेळाडून पहिला सामना पेण कोळीवाडा संघाच्या घशातून खरं तर काढला. सोडलेला झेल त्याचा समीर आवासकरनं आपल्या गोलंदाजीवर. आणि त्यानंतर मात्र रितेश पाटीलचा हाहाकार या मैदानानं मात्र पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, फॅबुलस स्ट्रोक रितेश पाटीलच्या पॅट मधून येतोय. एक दमदार षटकार. कमाल टॅलेंट आहे. कव्हर्सला षटकार अगदी कव्हर पॉइंटच्या वरतून स्लॅश करत स्क्वार कटचे षटकार खरं तर पाहिले बघाशा मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी समोर सरळ रेषेमध्ये सरळ बॅटनं हा षटकार रितेशच्या बॅट मधून आज अगदी तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले. आणि तो ओळखला सुद्धा जातो, टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर राजच्या 24 धावा. राज सुद्धा हतबल होता, खराब क्षेत्ररक्षण सुद्धा झालं या ओव्हरमध्ये. संधी दिली आहात तुम्ही फलंदाजांना आणि त्याचीच प्रचिती इकडे पहिल्या षटकामध्ये दमदार धावसंख्या चॅलेंजर पारगाव संघाच्या धावफलकावर. परेश आलाय गोलंदाजीसाठी. इकडे डायरेक्ट हिट, उगच धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला होता सुमित धोंगडेनं. धोकादायक धाव घेण्याचा आणि सगळ्यात महत्वाची विकेट मित्र म्हणेन या मॅचची रितेश पाटील. इनफॉर्म बॅटर यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. वाईड बॉल जरूर होता त्याच्यामध्ये, खरं तर हा
कदाचित असंच म्हणावं लागेल, परंतु एक चांगला अचूक नेम त्या ठिकाणी पाहायला मिळाला निलेसचा, आणि पहा थेट एस्टारवर बराच दूर होता, अर्ध्या पिच पेक्षा सुद्धा खूपच दूर होता, त्यामुळे इकडे कोणाची तरी विकेट जाणार सुमित दोंगडे करतर. सुमित दोंगडे नेहमीच रन बनवण्याचा प्रयत्न करत असतो मैदानामध्ये जेव्हा असतो, तेव्हा सिंगलचं रूपांतर डबलमध्ये, डबलचं ट्रिपलमध्ये करण्यासाठी, कारण तो धावतो बराच, तो समोरच्या फलंदाजाला धावायला लावतो, परंतु हा आत्मघाती निर्णय होता आणि त्याचा फटका मात्र बसला रितेशला, पहिला धक्का चॅलेंजर पारगाव संघाला. इनॅट नंबर 3 आशिष तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फलंदाजीचा अंत मी तर म्हणेन. रितेश चार षटक खेळला असता मोठी धावसंख्या तुम्हाला जरूर पाहायला मिळाली होती. आता सुमित दोंगडेवर थोडस प्रेशर जरूर येईल, दबाव येईल त्याच्यावर, कारण तेवढ्या मुक्तपणे फलंदाजी करणं, एखाद्या मुख्य फलंदाजाची विकेट गेल्यानंतर करणं, तो एक दबाव असेल, आणि स्वतःहून खरं तर एक ती एक भावना असते का माझ्यामुळे तो बाद झाला, ती भावना एक वेगळी असते, सगळ्या गोष्टी असतात. ओ यावेळेस आले आल्या पहिल्याच बॉलवर, दे धक्का घे चक्का, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय, आशिषच्या बॅट मधून येतोय षटकार. कमाल स्ट्रोक आशिषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला, आणि टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वर आता 31 धावा, 31 यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरला, थ्रो चांगला आहे, परतावं लागेल दुसरी विकेट, सेकंड विकेट डाऊन, दोनही रन आउट, दोनही सलामीवीर रन आउट, आणि मी तर म्हणेन मिस अंडरस्टँडिंग, आणि नेहमीच दुसऱ्या रनसाठी ट्राय करतो, जिथे शून्य असतं तिकडे पहिली धाव घ्यायची, आणि सुमित दोंगडेचे निर्णय मात्र चांगलेच अंगल देत असताना चॅलेंजर पारगाव संघ दोनही सलामी वीरांना गमवले. रितेशला बाद केला आणि स्वतः सुमित सुद्धा आता मात्र बाद झाला, एक चांगला थ्रो पाहायला मिळाला, आणि सलामीवीरांची जोडी फोडले ही मोठी गोष्ट मित्र म्हणेन वरुणा दुतुम टीमच्या दृष्टिकोनातून. जरी रनआउट झाले असले तरी या दोन विकेट्स मात्र या ओव्हरमध्ये आल्यात. ओ रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, संधी आहे चेल टीमला, थर्ड डाऊन, एका पाठोपाठ एक धक्की आता मात्र मिळत असताना चॅलेंजर पारगाव संघ आता मात्र खडबडून जागा झाला असेल, कारण तीन महत्वाचे फलंदाज तंबू मध्ये दाखल झालेत. पहिल्यांदा रितेश पाटील, सुमित दोंगडे, आता मात्र आशिष तारेकर, स्विच इट करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि तिकडे मिस डूड झाला फटका, आणि सोपा झेल देऊन तोही परतलाय. आता मित्र म्हणेन जी सुरुवात केली होती असं वाटत होतं एक मोठी धावसंख्या चार ओव्हर्स मध्ये पाहायला मिळेल, परंतु ते चित्र आता कुठेतरी मी तर म्हणेन अस्पष्ट जाणवेल, कारण तीनही प्रमुख फलंदाज बाद झालेत, त्यामुळे आता मात्र दोनही नवीन फलंदाज खेळपट्टीवर असतील. प्रेस हा बॉल यावेळेस मात्र चांगलं विकेट किपिंग लेग स्टंपच्या बाहेर होता, चेंडू फाइट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन, परंतु समोरच्या प्रतिस्पर्धी टीम मध्ये परेश ठाकूर सारखा मोठा फलंदाज आहे हे सुद्धा ओळखून पारगाव संघाना धावा करणं गरजेचं आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी होती, वेगवान स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय, बट विकेट बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला, चार धावांकरता चौकार, चार धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 37-37 या आकड्यावर. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू होता. हा टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक नक्कीच दुदुम संघासाठी फायद्याचं ठरलंय, कारण या ओव्हरमध्ये स्थिरावलेले तीनही फलंदाज म्हणावे लागतील, कारण जे संपूर्णपणे आधारस्तंभ होते चॅलेंजर पारगाव संघाचे ते तिघही बाद झालेत. टाकीगाव संघ टॉस करून घ्या. टाकीगाव साठी बरंच थांबावं लागलं आज. चिरनेर टीम कॅप्टन आपण या टॉस करूया. एकाच विभागामधील दोन संघ आहेत. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. निलेश ठाकूर आलेत गोलंदाजीसाठी. राऊंड स्टंप्स इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. यष्टांच्या पाठीमागे परेश ठाकूर टिपतोय चेल. आणखीन एक फलंदाज चॅलेंजर पारगाव संघाचा मागे परतत असताना निर्णय चुकले मी तर म्हणेन. पारगाव संघाचे जे धावा नव्हत्या, धोकादायक धावा घेण्याचा प्रयत्न कशासाठी, कारण दोघही असे फलंदाज होते सलामीचे की षटकार मारून या सिंगलची त्यांना गरज नव्हती. मोठे फटके खेळत होते, फॉर्म मध्ये होते, अशा वेळेला विकेट्स टाकल्या गेल्या. आशिषचा सुद्धा तो फटका स्विच इट करण्याचा निर्णय समोर खूप चांगलं घेतो आशिष. आणि आता मात्र ही परिस्थिती थोडीशी, मधल्या फळीतील फलंदाज साजेशी कामगिरी करू शकत नाहीयेत आणि त्याचमुळे थोडासा संघ जो सुरुवातीला वाटत होता एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, परंतु नेट जवळ आहे आणि हॉलीबॉल सारखा चेंडू आतमध्ये त्यांना उंच उडी मारत आतमध्ये ढकलला. कमाल सेव होता. 40-40 वर स्कोर. ओ चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र थ्रू द कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच जाव. एकदा विकेट्स आल्या ना का थोडासा वेगळा आत्मविश्वास येतो आणि त्याच आत्मविश्वास सध्याच्या घडीला दुतुम संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या आता मात्र चेहऱ्यावर आहे, अंगामध्ये जाणवतोय. बॉडी लँग्वेज बदलले. जे पहिल्या ओव्हरमध्ये दुतुम संघ थोडासा पाठपुटवर होता, तो दुतुम संघ सुद्धा आता मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक करतो हे वैशिष्ट्य आत्तापर्यंत या खेळाचं आपल्याला पाहायला मिळालंय. निलेश ठाकूर पुन्हा एकदा. ओ इकडे पाहूया फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, स्लीपला संधी आहे. जेल सुटलाय त्या ठिकाणी. जेल सुटलाय परंतु थ्रो चांगला असता तर इकडे कदाचित आणखीन एखादा रनआउट. बाल बचावलाय विघ्नेश. दोन धाबा मिळतील. या दोन धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 43-43 या आकड्यावर. बॉल यावेळेस मात्र स्लाईस करून बॉल पाठीमागे चाललाय फाईन लेग कडे. स्वतः यष्टीरक्षक परेश धावलाय दुसऱ्या रनचा प्रयत्न. या दोन धाबा मात्र सहजतेने पूर्ण करत असताना आता याच धाबाची गरज आहे, कारण मोठे फटके सध्याच्या घडीला आपण पाहिले तर जास्त एक्सपेक्ट करू शकत नाहीत मधल्या फळीतील फलंदाजांकडून. अशा वेळेला डबल्स धाबा सुद्धा तुम्हाला पुढे नेऊ शकतील आणि एक चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांकडून सध्याच्या घडीला. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. धाव फलकावर 45 धाबा, फक्त 7 धावा दिल्या त्या निलेशनं या ओव्हरमध्ये. कमाल कमबॅक पाहायला मिळालं, एक चांगलं षटक करत पाहायला मिळालं ते बरोबर दुतुम संघाकडून. परंतु चौथं षटक हे फार निर्णायक असेल. या ओव्हरमध्ये निदान 12-13 धावा पारगाव संघाला कराव्या लागतील तरच कुठेतरी 55+ 58-60 आसपास जर पोहोचला चांगली टक्कर देता येईल, कारण समोरच्या प्रतिस्पर्धी टीममध्ये परेश ठाकूर आहे आणि त्याच्यासमोर ही धावसंख्या काय मोठी नसेल, कारण तो एकटा जरी लागला तरी या धावा चुटकी सरशी तो पूर्ण करू शकतो एवढा महान खेळाडू तो आहे. आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये पारगाव संघाला थोडासा लीड करावा लागेल.
एक दोन मोठे फटके जर या ओव्हर मध्ये खेळता आले तर नक्कीच चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकेल, परंतु ही वेळ आणली ती सलामीवीरांनीच म्हणावे लागेल. चौथ आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर श्रेयस, यावेळेस पहिलाच बॉल भिरकावून दिला उत्तुंग असा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून, षटकार. आज श्रेयस बाबतीमध्ये म्हणावं तसं घडत नाहीये, त्याच्या मनासारखं घडत नाहीये. मगाशी सुद्धा क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्याकडून काहीशा चुका झाल्या. सुरुवात जी झाली होती सुमित दोंगडेच्या दोन चौकारांना कारणीभूत श्रेयस होता, आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर त्याच्या प्रतीक तारेकरनं षटकार ठोकलाय अर्धशतक धावफलकावर. 51 धावा पूर्ण होत असताना पारगाव संघाच्या यावेळेचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येने पुढे जाईल 52-52 या गड्यावर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो सध्याच्या घडीला चॅलेंजर पारगाव. नेक्स्ट मॅच चिरनेर आणि टाकीगाव दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. थोडासा उशिरानं टाकीगाव संघ आलाय, त्यामुळे पहिल्या फेरीतील त्यांचा सामना आहे. सध्याच्या घडीला तुम्ही जो सामना पाहताय हा दुसऱ्या फेरीतील सामना सुरू आहे. श्रेयस थोडस दडपण आहे गोलंदाजावर, राऊंड स्लम्स येतोय. हो यावेळेस थोडासा पाऊस पाहायला मिळाला, हुक करण्याचा प्रयत्न प्रतीकचा होता. चेंडू टप्पापर्यंत उसळी घेत सरळ विकेट किपर परेश हातामध्ये, डॉट बॉल निर्धाव चेंडू. सुमित पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले फर्स्ट शिप करून. आणखीन एक निर्धाव चेंडू, षटकार जरूर आला होता, त्यानंतर कम बॅक केलं सुरेशनं, हे गरजेचं होतं वरुण दुधुम संघाच्या दृष्टिकोनातून. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे, प्रत्येकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ओ यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न खणून काढला हा चेंडू, क्षेत्ररक्षक बराच पुढे आला होता परंतु वेळीच जज केलं, अन्यथा इकडे मात्र धावा मिळू शकल्या असत्या. परंतु झेलबाद होतोय प्रतीक आणि लगातार तिसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळालाय. जो सुरेशचा स्कोर त्याच ठिकाणी थांबलेला आहे तो 52 या कड्यावर, 52 लॉस ऑफ 4 विकेट, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळून काढला मिड ऑफच्या दिशेमध्ये हा चेंडू, 1 रन मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 53-53 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा होत्या आणि असं वाटत होतं 60-65 धावा सहजतेनं पूर्ण करतील, परंतु त्यासाठी मुख्य फलंदाज खेळपट्टीवर असायला हवे होते. परंतु हे थोडंसं आटोक्यातलं अंतर आहे, पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. विघ्नेश आहे, मोठा फटका येईल का या शेवटच्या बॉलवर. ओ वेगवान चेंडू टप्पा पडला पाण्यामध्ये आणि तिथून आपण पाहिलं तर स्कीड झाला थोडासा आणि वेगानं चेंडू यष्टी रक्षकापर्यंत पोहोचलाय. आणि परेश सुद्धा आता थोडस सुटकेचा निश्वास टाकला असेल. राजच्या गोलंदाजीवर 24 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र गुड मॅनेजिंग टोटल दोतुम टीम कडून करण्यात आलंय. धावसंख्या थांबवले 53 वर आणि 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे आणि जे चेसेबल ठरू शकेल, कारण पहिल्या मॅच मध्ये पारगाव संघानं सहजतेनं 51 धावांचा चेस पाहायला मिळाला होता. मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल ती जय नानोबा ट्रॉफी पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पारगावच्या मैदानावर. सध्याच्या घडीला एक सुंदर असं मैदान आहे, त्या मैदानावर बिलकुल पाणी राहत नाहीये, त्यामुळे एक चांगल्या मैदानावर खरं तर एक स्पर्धा रंगेल चे नानोबा ट्रॉफी. 8, 9 आणि 10 तारखेला, परंतु 9 तारखेला पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर तालुका ओपन स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये माऊली 11 पनवेल विरुद्ध गावदेवी गावठाण उरणचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आई 11 पनवेल विरुद्ध अलिबाग पंकज जाधव माट्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅच मध्ये जेपी स्ट्रायकर 11 भिवंडी चेश पाटील टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये विनोद स्पोर्ट्स उरण छोट्या मोठ्याचा संघ
इन अन ऍक्शन. चौथ्या मॅच मध्ये घरच्या मैदानावर खेळण्यासाठी खरं तर आकाश तारेकरच्या नेतृत्वाखाली आदर्श इलेव्हन पनवेल हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई असेल ती चॅम्प इलेव्हन ठाणे या संघाच्या विरोधामध्ये. आणि पाचव्या मॅच मध्ये तुम्हाला खालापूर इकू चा संघ पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई रिची जितू निलेश इलेव्हन डोंबिवली. केतन मात्रे, ऋतिक पाटील, विशाल पाटील सगळी मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जेपी स्ट्रायकर्स मध्ये भिवंडी मधून गोरसईचे भावेश पवार, पवन केणे अशी सगळी स्टारकास्ट तुम्हाला 9 ऑगस्टला जयनारोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अनुभवाला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहता येईल. ज्या स्पर्धेचा सगळ्यांना वेध लागले त्या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. 54 धावांचे लक्ष आहे त्या मॅच मध्ये दुतुम संघाला जिंकण्यासाठी. परेश ठाकूर आणि त्याच्यावर मोठी कमान असेल या धावसंख्येचा पाडाव करायचा असेल तर, परंतु कशा पद्धतीने मात्र या धावा पूर्ण केल्या जातील ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोन वर पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो रोशन पाटील यांचा. थँक्यू. तर सुरुवातीला आपण पाहताय आगामी आघाडीची जोडी निलेश आणि परेश हे दोन्ही खेळाडू ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुरुवातच धमाकेदार केली होती. हे दोन असे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना प्रतीक तारेकर पहिल्या षटकाची जबाबदारी, 54 टार्गेट, लास्ट ओव्हरमध्ये कम बॅक, थर्ड ओव्हरमध्ये कम बॅक. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला पहिला बॉल खर तर थोडासा खाली राहिला आणि आतून बॅट अँड पॅटच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. सुमित विकेटच्या मागून त्या ठिकाणी फिल्डिंग सेटअप सजवतोय. खरं तर महत्वाचा विकेट बरेचसा मिळाला तर नक्कीच या टीमला आपल्या डॉमिनेट करता येईल, या टीमला पराभूत करता येईल याच अनुषंगाने स्ट्रॅटर्जी आखली जाईल. आणि इथे कतरलं लेग लान्स करताना हा बॉल पॅडवरती लागला लेग बायची सिंगल आणि या लेग बायच्या सिंगलने मात्र भैरवनाथ दुतुम टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. पहिली धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टाकीगाव आणि चिरनेर दोन टीम मध्ये असेल. अगदी हकेच्या अंतरावरती असणारी दोन गाव आहेत, अनेक वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळणारे हे दोन संघ. यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढला बॉलला, परफेक्ट यॉर्कर ओव्हर द विकेट बरोबर आतमध्ये आलेला हा चेंडू. त्या ठिकाणी यॉर्क बॉलवरती मात्र चांगली चपराक निलेशची पाहायला मिळाली. एक सिंगल रन इथे पाहायला मिळाली. दोन धावा धाव फलकावरती लीगल रन पहिली दुतुम संघासाठी आली निलेशच्या बॅटमधून. पहिला बॉल डॉट लेग बाय सिंगल असे तीन चेंडू आपण पाहिले. त्यानंतर चौथा चेंडू आक्रमण आक्रमण आणि आक्रमण ताकद या फटक्यामध्ये पाहिली. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेचून मारला बॉलला बरोबर वाईडिश लॉंगान आणि मिड विकेटच्या मधून बॉल फरार सीमा पार दमदार षटकार. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. परेश ठाकूर मी मगाशी म्हटलं करतर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हा एक चांगला फटका. नेक्स्ट मॅचमध्ये चैतन्य पाटील टाकीगाव निहाल नाईक यांना आपण पाहणार आहात. तर एका बाजूने खरंतर ऋषी नारंगीकर त्यांचा संपूर्ण स्कॉड तुम्हाला शिरणेर टीममध्ये पाहायला मिळेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिटनुसार फटका बरोबर त्या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर फुल लेंथ बॉल त्याच्यावरती स्टेप आउट झाले. पूर्ण बॉडी ट्रान्सफर वेट त्या ठिकाणी ट्रान्सफर केला फ्रंट फुटला आणि ताकद वापरली या फटक्यामध्ये. 6 धावा अप्रतिम. चेंडूची मागणी होते, चला चेंडू मैदानामध्ये पुरवा.
परेशच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग, 6 धावा आल्या, टार्गेट 54 आहे आणि आतापर्यंत धावा स्कोअर कार्डमधी 14, म्हणजे अजूनही 40 धावांची गरज येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. आणि जर का हे धमाके असेच होत राहिले जसे ब्लास्ट सध्या होत आहेत, खरं तर आपण मैदानाच्या मागे डोंगरावरती जर का असे ब्लास्ट जर होत राहिले तर मात्र या धावा सहजासहजी चेस केल्या जातील, म्हणजे लवकरच डोंगर फुटेल धावांचा. त्यामुळे आता इथून खरं तर तुम्हाला डोंगर धावांचा वाचवायचा असेल तर विकेट घ्यावी लागेल परेशची. आणि जर का विकेट मिळाला तर नक्कीच या सामन्यामध्ये खरं तर पारगाव संघ देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेला बॉल खेळून काढलाय स्वतः रितेश, चांगला शतरक्षक या टीमचा. चेंडूपर्यंत पोहोचलाय, चेंडू उचललाय, त्यानंतर एक रन कम्प्लीट करण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता. एक धावाली पहिली ओव्हर संपली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. स्पर्धेसाठी मंडप डेकोरेटर्स कमलाकर मामा, वन ऑफ द लेजंड यॉर्कर स्पेशालिस्ट, वय वर्ष 56, अब तक 56, परंतु आजही त्यांची दाहकता आपण गोलंदाजी मधली पाहिली असेल. खर तर पहिल्या ओव्हरचा केस संपला आणि 15 धावा धाव फलकावरती आल्या. सुमित पाटील एंगेज झालाय, सूरज केव्हा होईल हा प्रश्न. भरपूर चांगला खेळाडू रितेश यावेळेस मात्र सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अकूट टप्प्याचा बॉल, शफल क्रॉस, नटरंग स्टाईलने सिंगल हँडेड स्ट्रोक. ऋषभ पण डाव्या हाताने मारतो, पण इथे उजव्या हाताचा परेश ठाकूरचा हा सिंगल हँडेड स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय. आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अप्रतिम फटकेबाजी परेश ठाकूरकडून होताना आपण पाहता. भैरवनाथ दुतुम संघाचा स्टार खेळाडू, उरण तालुक्याचा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना यावेळेला देखील आपण पाहिला बॅकफूट पंच, स्वीट साऊंड, फटका फसलाय कव्हर मध्ये, झेल खाली शतररक्षक, पहिला धक्का बसला. बॉटरमॅनचा वापर कृष्णा सातपुते स्टाईल फटका खेळायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं आणि इथे मात्र एक मोठा धक्का बसला भैरवनाथ दुतुम टीमला. बिग विकेट डाऊन, पहिला धक्का ज्या खेळाडूने 3 षटकार मारले आतापर्यंत. वैयक्तिक कामगिरी त्या खेळाडूची आपण पाहिली, 7 मध्ये 19, आणि हा खेळाडू म्हणजे परेश ठाकूर चालला मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाकडे जाताना पाहायला मिळेल राज ठाकूर. मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर आणि खरं तर एक यशस्वी पॅकर कपिल पाटील. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर थोडासा धीम्या गतीचा बॉल, चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला, गती मध्ये मिश्रण पाहायला मिळालं. संमिश्र पद्धतीचा हा चेंडू होता. मागचा बॉल थोडासा वाईड यॉर्कर आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड व्ही सेप मध्ये हा फटका आपण पाहिला. अप्रतिम टायमिंग, मागच्याही मॅच मध्ये राजने असाच फटका मारला होता आणि इथे देखील षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं. धावसंख्या धावफलकावरती 27, अजूनही 27 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला 11.57, करंट रन रेटचा विचार केला तर 16.20 च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय आणि हे खरं तर कॅल्क्युलेशन थोडंसं पारगाव संघाच्या अंगलट येईल. यावेळेला शॉर्ट आर्म पुल करताना फटका फसला झेलखाली आशिष तारेकर, इथे मात्र खेळाडू झेलबाद राज ठाकूर. षटकारानंतर लगेच प्रत्युत्तर, पुन्हा एकदा व्हेरिएशन, थोडासा लेग ब्रेक धीम्या गतीने टाकला, त्याच्यावरती प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये राजचं आणि इथे मात्र हा खेळाडू झाला झेलबाद. 13 चेंडूमध्ये 27 धावांचं समीकरण. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल बॅकफूटला गेले होते, खरंतर बॅकलिप लवकर क्लोज झाला, टाइम करता आला नाहीये आणि इथे मात्र मी स्टॅमिंग स्ट्रोक ज्याचा रिझल्ट पाहायला मिळाला. झेलबाद खेळाडू झाला. न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय. सर खेळाडूचं नाव सांगायचं आहे.
डेव बॅटर मैदानाकडे चाललेला आपण पाहू शकाल. चला तू तुमचा एक खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, प्रेक्षक असेल तरी या. 27 धावांची गरज, दोन खेळाडू बाद झाले. यावेळेला आपण पाहिला खरं तर आगावेगा प्रयत्न, डावा पाय पहिला वर आला आणि त्यानंतर मात्र फटका खेळताना चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, दोन षटकं संपली. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 14, पहिल्या ओव्हरमध्ये 12, खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15, अशा एकूण 27 धावा स्कोर कार्ड मध्ये. पहिल्या दोन ओव्हरमध्ये 27 आल्या, आता अंतिम दोन ओव्हरमध्ये 27 करायच्यात. बारा बॉल आणि 27 धावा, एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय पारगावला. कमी धावा जर का एका ओव्हरमध्ये खर्च केल्या तर हा सामना शेवटपर्यंत तुम्हाला संघर्षमय पाहायला मिळेल, क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला या मॅच मध्ये अनुभवायला मिळेल. सुजल ठाकूर चौथ्या क्रमांकाचा खेळाडू, ज्याने पहिला बॉल फेस केला डॉट. आता जबाबदारी खरं तर वाढेल निलेश ठाकूर वरती, कारण सध्याच्या घडीला भैरवनाथ दुतुम संघाचा सर्वात सिनियर, सर्वात अनुभवी खेळाडू कोण, तर त्याचं उत्तर असेल निलेश ठाकूर. आणि त्याच्याकडे एक क्षमता आहे. तर एका बाजूने बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला विघ्नेश पाटील, टीमवरती आलेलं विघ्न त्याला दूर करायचं आहे, संकट जे आले टीमवरती दूर करण्यासाठी त्याला मात्र इकॉनॉमिकल फिगर षटक फेकायचं आहे. राऊंड विकेट, यावेळेस ऑन साईडला फटका घेऊन काढलाय अलॉंग द कार्पेट डीप मधला फिल्डर, भरपूर वेगाने आला रितेश, फेकी ही तितकीच वेगवान. खरं तर फिल्डिंग मध्ये तुम्हाला जास्त चपळ राहावं लागतं. सुमित एक आदर्शवत क्षेत्ररक्षक आहे, सुमित डोंगळे फलंदाजही तितकाच सुंदर, परंतु क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं नेहमी आपल्या टीमसाठी चांगलं योगदान राहिलं. आणि इथे रितेशला आपण पाहू शकाल, तोही तितकाच ॲक्टिव क्षेत्ररक्षक. ऑन साईडला फटका, वन्स अगेन सिंगल, फक्त एक रन. आता कॅल्क्युलेशन म्हणलंय 10 चेंडूमध्ये 25 धावा. मी मगाशी म्हटलं बरेचसा विकेट जर का झटपट मिळाला तर या मॅचमध्ये कमबॅक करता येईल पारगाव टीमला. आणि आतापर्यंत स्थिती जर आपण पाहिली परिस्थिती तशा पद्धतीची बनत चालली आहे, परंतु एखादा मोठा फटका जर या क्षणाला आला तर मात्र टेन्शन वाढेल बॅटिंग करताना, खरं तर दुतुम संघासमोर पारगाव टीमचं. इथे बॅक टू द बॉलर, रिस्क घेतली आहे, पुढे निघाले होते, ओव्हर थ्रो झाला दुसरी, एक रनचा कॉल. विकेट पेक्षा रन महत्वाच्या या क्षणाला, जितका तुम्ही रन वाचवाल तितका प्रेशर दुतुम टीम वरती येईल. आणि इथे मात्र एक सिंगल रन खर्च केली आहे, एक रन आली, प्रत्येक बॉलवरती तीन सिंगल. अजूनही मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण बाकी आहे, 9 बॉल आणि 24 धावा. यावेळेला यॉर्कर बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा खेळलेत, वेगवान स्ट्रोक जरूर, परंतु विघ्नेशचं कमबॅक सिंगलने मारतं, मात्र कोणत्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट होणार नाहीये पारगाव टीमवरती. या उलट दबाव वाढेल दुतुम संघावरती. 8 बॉल विजयासाठी आता मैदानामध्ये 23 धावांची गरज, 8 चेंडू आणि 23, म्हणजे या दोन बॉलमध्ये एखादा मोठा फटका हवा आहे कंपल्सरी दुतुम टीमला विजयासाठी. यावेळेला यॉर्कर, तेज तरार यॉर्कर, बुंद्यामध्ये टाकला चेंडू, फेकी थोडीशी खराब सुमितच्या माध्यमातून, परंतु लेग बाय सिंगल. 5 चेंडूवरती 5 सिंगल आल्या, 7 चेंडू आणि 22 धावा, चांगलं व्हेरिएशन. हे यंग टॅलेंट आहे पारगावचं, विघ्नेश पाटील या खेळाडूला आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्याने चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा फटका ऑन साईडला खेळून काढलाय, दुसऱ्या रनसाठी निघाले, फेकी झाली आहे सुंदर, फक्त एक रन. आणि इथे मात्र या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलाय विघ्नेश पाटीलने. आता अंतिम षटकामध्ये एका ओव्हरमध्ये या ठिकाणी 21 धावा बनवायचे दुतुम टीमला. याच क्रीडांगणावरती खरं तर नाईट स्पर्धेमध्ये, याच स्पर्धे नाईट स्पर्धा जेव्हा फॉर्मॅट होतं तेव्हा खरं तर आपण पहिला कोणी संघाच्या आगेस जेव्हा रोहितने 3 धावा वाचवल्या होत्या, मेडन षटक टाकलं होतं, तेव्हा चर्चा झाली होती या खेळाडूची, चर्चा झाली होती पारगाव संघाची. आता इथे देखील आपण जर पाहिलं आता धावा जास्त आहेत, 21 धावा 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत. आणि या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय राज तारेकर, राज तारेकर राजाला बॉलिंग मार्कमध्ये समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी सुजल. 6 चेंडू आणि 22
6-21 माफी असावी, 6-21 चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. यॉर्कर हाफ हेलिकॉप्टर बिगिट करायचा आहे, परंतु बॉल आणि बॅटचा योग्य संपर्क जुळत नाही आहे. हाफ वॉली बॉल त्याला बनवायचा होता, परंतु परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला राजकडून. 5 बॉल 20 आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी असेल आता निलेश या खेळाडूला, अनुभवी खेळाडू. मी मगाशी म्हटलं, संकट समयी जो खेळाडू टीमच्या मध्येला धावून येतो तो खरा खर तर एक चांगला खेळाडू. आता परिस्थिती थोडीशी विपरीत होत चालली आहे तो तुमच्या अगेन्स्ट. यावेळेला देखील आपण पाहिला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही. आता सामन्यामध्ये आता पूर्णपणे मजबूत पकड बनवण्याचा प्रयत्न चॅलेंजर पारगाव संघाकडून होतो की काय, कारण 4 बॉलमध्ये आता अजूनही 20 धावा करायच्या, म्हणजे 3 किमान षटकार खेळावे लागतील फलंदाजांना. 4 बॉल 20 आणि जर का तुम्ही जिंकला तर डायरेक्ट सेमीफायनलमध्ये तुम्ही पोहोचाल, त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा, डू आर डाय. जिंकाल तर सेमीफायनलमध्ये पोहोचाल, पहिली उपांत्य फेरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. परंतु त्या अगोदर चिरनेर टाकीगाव अशी लढत इथे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल आणि 20 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. हा फटका फ्लायटेट पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. मिड विकेटला क्लिअर केलं निलेशने, बॉलला पाठवलं सीमारेषा बाहेर, 6 धावा षटकार 6 रन इथे मात्र येताना पाहायला मिळाला. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 बॉल आणि 14 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. अंतिम 3 बॉल आणि 14 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल, एरियल अटॅकची गरज आहे या मॅचमध्ये दुतुम टीमला. आणि जोपर्यंत निलेश मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत अजूनही अशा पल्लवीत राहतील विजयाच्या, खरं तर दुतुम संघाच्या, कारण या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे. तो मात्र या धावा चेस करू शकतो, म्हणजे एखादा डॉट बॉल एखादा विकेट हवा आहे. आणि इथे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईटचा इशारा सुमितच्या चेहऱ्यावरती, पूर्णपणे फ्रस्ट्रेशन, थोडंसं तणाव पाहायला मिळालं या व्हाईट नंतर. आता सामना हळूहळू सोपा होत चाललाय. 3-13 कोणते होतील, 3 बॉल 13 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 मध्ये 13 तुम्हाला करावे लागतील एका पावसाने, 3 बॉलमध्ये 13 रोखायच्या एखादा निर्धाव चेंडू. आणि इथे क्या बात आहे, वेगवान चेंडू आणि इथे रन आउटचा विकेट. 2 बॉल 12 हा बॉल जर तुम्ही स्पीडोमीटरने चेक केला तर 150 अधिक पर किलोमीटर इतका वेगाने आला. निलेश देखील कन्फ्यूज झाला आणि बरोबर गुड लेंथ मध्ये हा बॉल होता, नाका समोरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 12 धावा 2 चेंडूमध्ये 12 पावसालाही सुरुवात झाली. अजून या मॅच मधला रोमांचक थरार संपलेला नाही आहे. जर का इथे षटकाराला या चेंडूवरती तर मात्र हा सामना शेवटपर्यंत जाईल. 2 बॉल 12 कॅल्क्युलेशन सुजल अजूनही संघर्ष करतोय. इथे मोठा फटका हवा आहे आणि या वेळेला आपण जर पाहिला हा सामना पूर्णपणे पारगाव संघाच्या करदर बाजूने झुकताना पाहायला मिळेल. 1 बॉल पेंडिंग आहे, शेवटचा निर्णायक चेंडू. दोन्ही खेळाडू बाजलेले, चला एक नवीन फलंदाज पाठवा. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, एखादा मिमर टाकला त्याच्यावरती मोठा फटका आला तर चित्र बदलेल, त्यामुळे एक नवीन फलंदाज आपण पाठवा. 1 बॉल 13 पहिल्या 2 ओव्हरमध्ये दुतुम संघ पूर्णपणे सुस्थितीमध्ये होता, 27 धावा आल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये जे विघ्नेश पाटीलने षटक हाताळलं त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक पारगाव संघाचं पाहायला मिळालं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून राजनं मात्र या गोलंदाजीमध्ये या ओव्हरमध्ये राज केलंय दुतुम संघावरती. 1 बॉल 13 1 बॉल 11 अंतिम चेंडू. 1 चेंडूमध्ये 11 धावांची गरज, 43 खर तर वरती पोहोचलाय 54 टार्गेट.
चला थोडं स्पीडअप करा, जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचेल. एक 11 चं कॅल्क्युलेशन आणि सलग दुसरा सामना. हा फटका भरपूर चांगला होता पण तो उशीर झालाय. यॉर्कर बॉल वरती हेलिकॉप्टर लॉंग ऑनला क्लिअर केलंय, परंतु 5 रनच्या मार्जिनने या ठिकाणी पराभूत व्हावं लागलंय टीम भैरवनाथ दुतुमला. हार्ड लक दुतुम संघ आणि चॅलेंजर पारगाव टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. विघ्नेश पाटीलनं केलेलं कमबॅक पाहिलं आपण तिसऱ्या ओव्हरमध्ये, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या.